억울해 와닿아. त्यापैकी माझ्याबरोबर कोणी गडावर आलं होतं का? नाही. तर आज आपण रायगडला ज्या रस्त्याने जातो आहोत तर सहसा कोणी जात नाही, जातात ते रोपेने. त्याच्यानंतर काही पर्सेंटेज खूप लढाभुरूच, इथे पायऱ्या खूप आहेत. आणि आत्ता तुम्ही ज्या वाटेने जाताय ते छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी त्या काळातली ही वाट आहे. या वाटेवरच आपल्याला पहिला दरवाजा मिळणार आहे. आता ही वाट फारशी राबती नसल्यामुळे तशी अवघड नाही आहे. फक्त मध्ये एक 20-25 फुटाचा पॅच हा दगडांनी भरलेला आहे. परंतु नंतर अशा प्रकारची वाट आहे. फक्त हात मोकळे ठेवा, हातात काही ठेवू नका, जे रेनकोट वगैरे पाठीवर बांधा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का, कुणी जाताना डावीकडे सरकू नका. पावसाळ्याचे दिवस आहेत, कदाचित स्लिपरी. ह्या डोंगराच्या रायगडच्या बाजूने चला. हे आता गाडी जिथे खाली जाणार आहे तिथे रायगडवाडी म्हणून गाव आहे. तर महाराज हा समोर असता नंतर दिसेल कदाचित क्लिअर झाल्यावर. हा दक्षिणोत्तर सह्याद्री आहे आणि या दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये 16 घाट रायगडकडे यायला आहे. इकडे या बाजूला मध्ये एक मोठी नदी आहे. जर क्लायमेट क्लिअर असेल तर ती प्रचंड नदीसुद्धा तुम्हाला दिसेल. त्या रायगडवाडीपर्यंत घोड्यांनी चालत यायचे, आपल्या घोड्यावरून यायचे. रायगडवाडीला पाय उतार व्हायचे आणि त्याच्यानंतर ज्यांना पालखीचा मान असेल त्यांची पालखी या वाट्याने जायची. आणि सगळे पदाती पण या वाट्याने. रायगडला हा फक्त एकमेव रस्ता आहे. लोकमान्य टिळकांनी जे रायगड स्मारक मंडळ स्थापन केलं त्यांनी तो खूप लढावरनं पायऱ्यांचा रस्ता चालू केला. आणि त्याच्यानंतर रोपवे, नाहीतर रायगडला कुठूनही रस्ता नाही आहे. हा गड जर ऐकायचा असेल तर कमीत कमी 8 दिवस तरी आपल्याला लागतात. आपल्याकडे तेवढाही वेळ नाही, जेमतेम 2 दिवस मिळून 10-12 तासाचा आहे. तर तुमच्या मुवमेंट्स जरा फास्ट ठेवा आणि कुठेही जाताना गप्पा मारत बसू नका. फोटो वगैरे घ्या काढून. आणि सगळ्या बी केअरफुल, ह्या कड्याच्या बाजूला सरकूच नका. एक वाट धरून, म्हणजे एका पाठोपाठ नाही, एक धरून आता त्या कड्याच्या बाजूने या बाजूने तुम्ही सगळे चालत या. आता मी त्या दरवाजामध्ये काय घडलं ते तुम्हाला सांगणार आहे. आयुष्याची 10 वर्ष त्या रायगडचं संशोधन केलं, याच्यावर मी 14 पुस्तकं लिहिली. पण सगळी काही तुमच्या हातात नाही. वयाची आता माझी 81 वर्ष आहेत. गेले 70 वर्ष सह्याद्रीमधला प्रत्येक गड, प्रत्येक घाट, प्रत्येक बंदर हे मला माहीत आहे. तर आता मी काही फार सांगत नाही आणि इथे मी फक्त रायगडवरच बोलणार आहोत. तर शेवटी कोण राहणार आहे जरा हात वर. हां, तर तू मला सांगितलंस शेवटचा माणूस आला तर मग मी बोलायला सुरुवात करणार आहे. हां, आणि एक वाट धरून चला. एक आणखी लक्षात घ्यायचं आहे का, त्या दरवाजामध्ये बसा. पण बसताना जरा सावकाश बघून बसा. हे मी काही तुम्हाला भीती घालत नाही आहे. हा कोकणातला किल्ला असल्यामुळे इथे 2 पॉयझनस जनावर आहेत. एक फुरस जे 6 ह्याचं असतं, तर तुम्ही जर असं दगडाला टेकून वगैरे बसलात किंवा दगडावर बसलात तर त्याच्या खाली. आणि विंचू, तर शक्यतो तिथे जिथे मी तुम्हाला बसा म्हणून सांगणार आहे तर जरा थोडं बघा. आयुष्यामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे का, सगळ्यात तुमचं जीवन. तुम्हाला जर एव्हरग्रीन राहायचं असेल तर तुम्ही तुमचं शरीर सांभाळायला पाहिजे. एक वेळ 4 पैसे बँक देतं, ज्ञान आमच्याकडनं मिळतं, पण शारीरिक जे सामर्थ्य आहे, विल पॉवर जी आहे, ती महत्त्वाची आहे. तर आपण आता एक रांग धरून जाऊया. शक्यतो गप्पा मारू नका. याचं कारण असं आहे का, मग मध्ये गॅप पडत जाईल आणि अंतर पडल्यानंतर आपल्याला वेळ लागणार आहे. चला.
हा जो दरवाजा आहे हा किल्ले रायगडचा मुख्य दरवाजा आहे. या गडाला हा एकमेव दरवाजा आहे का जिथे वर जाण्यासाठी रस्ता आहे. आता तुम्ही जिथे चित दरवाजा हा शब्द वापरलात तर जिथे आपली गाडी वळली तिथे खिंड होती, कारण 1960 मी पहिला आलो होतो, हे काही डेव्हलप झालेलं नव्हतं. आणि नंतर तो रोड ट्रान्सपोर्टसाठी म्हणून रुंद केला गेला आणि त्याच्यावरती खूप लढा नावाचा एक बुरुज होता, तर तिथेही रस्ता नव्हता. तो खूप लढा बुरुज त्या खिंडीवर लक्ष ठेवायचा. ती खिंड पलीकडे पाचाड आणि रायगडवाडी इथून जी जाय होत होती त्याच्यावर लक्ष ठेवाय. आणि पाचाडला जी वस्ती आहे ती शिवकाळामध्ये झाली आहे. त्याच्या आधी आपण खाली जे बघतोय जिथे आता आपण नाश्ता केला ती एक वाडी होती. मूळ गाव अगदी पुढे राहिलं. शिवकाळामध्ये जवळजवळ 5000 दिवार. मी इतकी अपेक्षा धरू नये का आयुष्याच्या 10व्या वर्षी मी जे व्रत घेतलं ते अजूनही मी सोडलं नाही आहे. गडावर जाऊन सगळे घेतात, पाहून सगळे घेतात, ऐकून सगळे घेतात, पण अभ्यासून येत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही जो माझ्या संपर्कात आलात तर ह्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5000 किल्ले आहेत. 5000 सर्व भक्षी काळ आणि भूभक्षी मानव ते खाऊन टाकतात. महाराष्ट्र हा शब्द इसवीसनपूर्व जवळजवळ 1000-2000 वर्षापूर्वीच आहे. ही एकंदर 5 मुख्य राष्ट्र आणि 3 उपराष्ट्र मिळून महाराष्ट्र हा शब्द होत आहे. नर्मदेचा दक्षिण तीर आणि कावेरीचा उत्तर तीर, पूर्वेचा गंगासागर आणि पश्चिमेचा सिंधू सागर, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना अपेक्षित होता का जो प्राचीन काळी महाराष्ट्र हा शब्द होता. म्हणून पहिली राजधानी ही पुण्यपुरी पुण्याला झाली. तिथून नंतर ते मावळ्यामध्ये आले, ती अरण्य संस्कृती. तिथून ते सागर संस्कृतीकडे रायगडकडे आले आणि तिथून ते पूर्वेकडे जिंजीकडे गेले. इतिहास खूप वेळ लागेल सांगायला. हा दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे, जिथे आत्ता आपण गाडीने वळलो तिथपर्यंत या बुरुजांवरनं लक्ष ठेवलं जायचं. जवळ येईपर्यंत तुम्हाला कल्पना येत नाही का या ठिकाणी हा दरवाजा आहे. याचं नाणे दरवाजा हे जे नाव पडलं आहे, जसं नाणे घाट, नाणे मावळ, तसा हा नाणे दरवाजा. नाणे म्हणजे चलन, पैसा, तो आबाल वृद्धांना माहीत असतो. तद्वत हा दरवाजा, तो घाट, ते मावळ हे आबाल वृद्धांना माहीत होतं. नाणे म्हणजे ज्ञात, परंतु याच्या आतमध्ये जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. इथे चेकिंग व्हायचं आणि ज्यांच्याकडे परमिट असेल किंवा जे ओळखीचे असतील त्यांनाच आतमध्ये. ह्या चौक्या होत्या त्या ठिकाणी. आता आपल्याला मारुतीचं दैवत. आणि इथे चेकिंग झाल्यानंतर मग या दरवाज्यातनं, त्यामुळे हा दरवाजा सगळ्यांनी पाहिलेला होता बाहेरनं वगैरे, पण आतमध्ये कोणी गेलं नव्हतं. नंतर महादरवाजा आहे. आता थोडा एक 20-25 फुटाचा जो पॅच आहे तो दगडाचा आहे, कारण दुर्दैवाने आम्ही फक्त जय भवानी जय शिवाजी हे शहरातच गरजत असतो. ह्या अशा वाटांकडे किंवा कोणी काही लक्ष देत नाही किंवा मायबाप सरकारही जे काही रिनेशन वगैरे करतं, कारण मी वयाच्या 10व्या वर्षीपासून हे अभ्यासतोय, त्याला काही अर्थ राहत नाही आणि सगळं हे असं कोसळून जातं. आणि हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय पायतळीचे जे बांधकाम, त्याला लॉक सिस्टीम म्हणतात. मी ते दगड इतके पक्के बसवलेले असतात का मुंबईमधले दगड आत्ता बसवले का 6 महिन्यांनी, पण हे दगड शिवकाळामध्ये जे बसवले ते त्यांनी असे एकमेकांमध्ये फसवले आहेत. मी नंतर वर्षी दाखवेन, हे बघा तुम्ही लक्षात येईल. आणि हे असे दोन बुरुज होते इथे. त्यांनी हा गोमुखीची बांधणी आहे. जवळ येईपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही का इथे दरवाजा होता. हा मोठा असा दरवाजा होता आणि त्याला दिंडी दरवाजा छोटा होता. जर पालख्या वगैरे आल्या तरच फक्त तो मोठा दरवाजा. एक लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रातल्या कोणत्याही गडावर शक्यतो घोडे जात नव्हते, हत्ती जात नव्हते. इथे 2 घोडे 2 हत्ती आणले होते, ते नंतर मी तुम्हाला वरती सांगणार आहे. खूप सूक्ष्म अभ्यास आयुष्याची 10 वर्ष याचा केलेला आहे. इथे जवळजवळ 350 इमारती आहेत, पण माझं एज्युकेशन, माझी पर्सनॅलिटी, माझी फायनान्शियल खूप गोष्टी मला मायनस असल्यामुळे मायबाप सरकारने काही मदत केली नाही आहे. परंतु जे काही आहे ते मी खूप बारकाईने मांडलं आहे. तर इथे आता आपण चढून हा उजव्या हाताचा जो अशी वाट आहे चुकणार नाही आहोत आपण.
आणि त्याच्यानंतर आपण मदार मोर्चा म्हणजे मधला मोर्चा तिथे थोडंसं बोलणार आहे. इथे घडलेली एक कथा आहे तुमच्या हातामध्ये. आत्ता घरची माझे काही पुस्तकं ते तुम्हाला देणार आहेत, कशी देणार मला माहीत नाही आहे. त्यांनी रायगडचं दर्शन मॉन्युमेंटचं 30 कॉपी आणले आहेत. आणि ज्या फोक टेल्स आहेत, ज्या दंतकथा, ज्यावेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलतं. म्हणजे इतकी वर्ष फिरत असल्यामुळे ह्या अस्मंतामध्ये ज्या काही अशा फोक टेल्स आहेत, जसं रामायण महाभारत आहे फोक टेल्स, लिहिण्याचा काळ नव्हता, तर अशा प्रकारची दोन पुस्तकं तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि बाकीची जर तुम्ही संपर्क ठेवला, ही बिझनेस पॉलिसी नाही आहे, तुम्ही काही पुस्तकं घ्यायला पाहिजे असं नाही, ती बाजारात कुठेही उपलब्ध नाही आहेत. तर इथे घडलेली एक कथा आहे. अशीच हनुमान जयंतीचा दिवस होता आणि प्रातःकाळी पन्हाळगडावर एक वीर मॉर्निंग वॉकला म्हणून आपल्या बाहेर पडला. आपल्या उंटाला त्याने टाच दिली आणि उंटावरनं तो बाहेर पडला. त्याचे रक्षक त्याच्याबरोबर बाहेर पडले आणि तो दौडत दौडत त्याचा आंबाघाटाशी आला. तिथे थोडासा विसावला. त्याच्या लक्षात आला आंबाघाटातनं एक काशीत म्हणजे कुरिअर सर्व्हिसवाला वर येतोय. आणि तो वर आल्यानंतर त्याने कमरेच्या कशातनं एक थैली काढली आणि ती त्याने त्याच्या त्या जो वीर होता त्याच्याबरोबरच्या त्याच्या त्या असिस्टंटला दिली. त्याने ती मस्तकाला लावली कारण त्यांनी त्या काशीदाला ओळखलं होतं, हा रायगडवरनं आला आहे. आणि नंतर त्यांनी वाचायला सुरुवात केली तर महाराज अत्यवस्थ आहेत, आपण तात्काळ निघून येणं. आणि हे त्या वीराने वाचलं आणि बरोबरच्या अंगरक्षकांना सांगितलं तुम्ही परत पन्हाळ्याकडे जा. आणि तो उंटिणीवरनं दौडत निघाला. अगदी ज्याला ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीच आहे, हे मी तुम्हाला इतक्यासाठी सांगतोय, हे जर तुम्ही नाही केलं तर हे कोणी करणार नाही आहे. नुसत्या गर्जना करणार आहेत, दिल्लीला जातील, आमदार होतील, खासदार होतील, परंतु हे काळाच्या ओघात सगळे नष्ट होणार आहे. तर तो दौडत दौडत आला आणि त्यावेळी संध्याकाळी रायगडवाडीला त्याने उंटीण तिथे थोडा थांबवली आणि नंतर त्या उंटिणीला इथेच घेऊन आला वरती. सगळ्यांनी त्याने बघितलं तर सगळे मावळे मानाखाली घालून उभे होते. तो मनात चरकला, त्याने ओळखलं महाराजांचं निधन झालं, हनुमान पौर्णिमेला निधन. आणि त्याने कसकन कमरेतली समशेर बाहेर काढली आणि त्या उंटिणीच्या मानेवर घाव घातला आणि सांगितलं, चांडाणी तू जर लवकर धावली असतीस तर राजांची माझी भेट पडली असती, ती झाली नाही आहे आणि म्हणून मी तुझी मान धडावे. आणि इथे त्याने मान तोडल्याबरोबर एका बाजूला शिर ते घडगळत गेलं आणि धड तिथे पडलं, रक्ताचा लोट झाला याचा. अशा प्रकारची एक फोक टेल्स इथे काल परवापर्यंत मुणकं मेमोरिएबल इथे होतं. हे जे आता दगड वाहत आहेत त्याच्यामध्ये ते निघून गेलं आहे. आणि अशा प्रकारच्या काही कथा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप काही रायगडचं माहीत आहे, माझ्याबरोबर आलात तर तुम्हाला इथली भुयारं माहीत आहेत किती आहेत ती. काही भुयारातनं मी गेलेलं नाही आहे, काही तुम्हाला दाखवेन, बघा तुम्ही त्यांचं संशोधन करणार असाल. तर अशा प्रकारची दुर्मिळ माहिती आहे. तर म्हणून याला नाणे दरवाजा म्हणतात. आणि इथे घडलेली ती कथा आहे. आणि इथे ते हे द्वारपाळ होते, द्वारपाळला त्यावेळेला बंकी म्हणत होते आणि त्यांचा जो इन्चार्ज होता तो कुठे बसायचो ते वर दाखवतो, दौलत बंकी महादरवाजाकडे. तुम्ही सावकाशा, कोणी घाई करू नका. आणि ज्यावेळेला दम लागला तर असं उभं नाही राहायचं, मग हार्टवर प्रेशर येतं, थोडं असं घोड्यासारखा एक पाय पुढे टाकायचा, कमरेत वाकून थोडा वेळ द्या आणि नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू झाला का परत. काही गोष्टी या ट्रेकिंगमध्ये अत्यंत अभ्यासणं. दुसरं पाणी, अगदी आताच्या गोष्ट सोडून द्या, पण पाणी अगदी लागलं तरच प्यायचं, कारण वयाच्या 10व्या वर्षी त्यावेळी आमचं सगळं पाठीवर असायचं, काही नसायचं, त्यामुळे पाण्याचा एक एक घोट घ्यायचा. कारण काय आहे, सगळं आवश्यक आहे पाणी होतं. आणि कुठेही अशा फटीनं वगैरे मात्र हात लावू नका त्याचा, कारण त्याच्यातून विंचू किंवा ते फुरसं हे असतं. तर मी हे सगळं का सांगतो आहे तर मी सांभाळून जगलो आहे, याचा अर्थ असा नाही मलाही काही वेळा मी पडलो आहे किंवा काही वेळा मला दुखापत झाली आहे, परंतु अजून मी एव्हरग्रीन आहे. चला
जरा ऐका, आपण आता पाचाडला जे आलो ते पाचाडला खूप इतिहास आहे, तसा हा जो भाग आहे त्या भागालाही खूप इतिहास आहे. आता रात्री आपण आल्यामुळे काही नाही आहे, पण तुम्हाला अभ्यास जो करायचा आहे, तर चंद्रगुप्त मौर्य, त्याचा मुलगा बिंदुसार, त्याचा मुलगा सम्राट अशोक, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला, हे मौर्यांना आवडलं नाही, ते उत्तर कोकणामध्ये आले आणि ते मोरे झाले. आज जंजिराच्या समोर राजपुरी म्हणून एक जे छोटंसं खेडं आहे ती त्यांची राजधानी होती, आणि जंजिरा हा त्यांचा किल्ला होता. पुढे आक्रमणं वाढत गेली आणि ते मौर्य मोरे हे अंतर्भागात आले. वाटेमध्ये आपल्याला पाली बल्लाळेश्वरकडे एक नदी लागते आंबा नदी म्हणून, आणि महाडजवळ सावित्री नदी, आणि खालच्या बाजूला तिकडे कोयना काठ वगैरे. अशा प्रकारे ह्या जावळीमध्ये त्यांनी राज्य केलं. हे 8 जण मोरे आहेत, आणि ह्या 8 जण मोरे नंतर इलेक्शन घ्यायचे, आणि त्यातला एक मोरे निवडून यायचा, तो चंद्रराव म्हणून एक आहे. आणि यांना अशी निना आहे, ह्या मोऱ्यांचा खूप इतिहास माहीत आहे. गेले जवळजवळ 50-50 वर्ष मी त्यांना ओरडतो आहे निना मोऱ्यांना, पण कोणाला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्या मोऱ्यांबरोबर त्यांचे जे सिव्हिल ऑफिसर आले ते स्वतःला चंद्रसेनीय कायस्थ प्रभू, चंद्रसेनीय म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या सेनेतले, बिफोर क्राईस्ट, याचं कायस्थ म्हणजे लेखनिक आणि प्रभू म्हणजे मुख्य, असे ते लोक जे आता CKP किंवा बाळासाहेब ठाकरे वगैरे असे लोक. परंतु दुर्दैवाने ही घराणी इतकी जुनी असून, म्हणजे इसवीसनापूर्वीची असून, महाराष्ट्रामध्ये जी घराणी आहेत, एक लक्षात ठेवा, हिंदुस्थानातल्या फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे. राजस्थानला इतिहास असेल, इतरही ठिकाणी इतिहास असेल, परंतु आपल्या बहिणी आपल्या मुली दिल्याचा, इथे कसं जगावंय शिवाजीराजांनी शिकवलं आहे, कसं मरावंय संभाजीराजांनी शिकवलं आहे, कसं लढावंय राजारामराजाने आणि त्यांच्या धर्मपत्नीने. 1700 तिला वैधव्य प्राप्त झालं, एका हाताने कुंकू पुसलं, पण हातातलं खडगं तिने औरंगजेबापुढे नाही ठेवलं. जर ठेवलं असतं तर नुसतं कोल्हापूर काय, सगळी दक्षिण औरंगजेबाने तिला दिली असती. हे स्त्रियांनी तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण त्यांनी ज्या लढाया केल्या त्याच्यामध्ये तुमचेच पूर्वज सबंध म्हणजे जिंजीपर्यंत, परंतु कुणीही त्याचा अभ्यास करत नाही आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 5000 किल्ले बॅटल फील्ड वगैरे हे आहेत, परंतु सर्वभक्षी काळ आणि असं डेव्हलपिंगच्या नावाखाली सगळं जातं. तर इथे आता धुका आलं आहे, खाली ते एक गाव आहे, ते रायगडवाडी, जिथनं बाहेरून कोणी आले का तिथे उतरायचे, आणि त्याच्यानंतर मग ज्यांना पालखीचा मान आहे मग ते सांगेनवरती, ते पालखीतनं या रस्त्याने यायचे. हाच रस्ता शिवस्पर्शाने पावन झालेला आहे, फक्त आता थोडासा रुंद झाला आहे. मायबाप सरकारने जर तो नीट केला तर आपल्याला चालण्यायोग्य आणखी होणार आहे. आणि तो वरचा जो रस्ता आहे तो लोकमान्य टिळकांनी जे रायगड स्मारक मंडळ स्थापन केलं त्यांनी केलेलं आहे. ही मागची जी व्ही टाईप तुम्हाला हे दिसते याचा, ही वाळेश्वरीची आपल्याला खंड काळकाईची, काळकाई नाही मग अशी काळ, हां वाळूसुऱ्याची खिंड. हा वरती एक बुरुज दिसतोय बघा तुम्हाला, इलेक्ट्रिक पोल, तिथनं हिरकणीने उडी नाही मारली, ती उतरली घसरत घसरत. मात्र वात्सल्याची कथा, स्त्रीला पाना फुटला का अस्वस्थ होते, आणि ती घसरत घसरत इथे येऊन नंतर पलीकडे जे रोपवे आहे ते तिथं गाव तिथे गेली, अशा प्रकारची कथा त्या खिंडीमध्ये घडलेली. हा इथे आपण जिथे आता उतरलो त्या चित दरवाजाकडे आपण डावीकडे, तर तिथे एक मोठी प्रचंड नॅचरल अशी गुहा आहे का, ज्याच्यामध्ये 100-150 माणूस, तुम्ही जर साधारण उन्हाळा किंवा हिवाळा वगैरे असे आलात का, इतकं गार असतं तिथे का, दोन्ही बाजूला त्याला असे होल आहेत अशा प्रकारची. हा समोरचं एक झाड दिसते, फक्त मी सांगतोय ते इंडिपेंडंट काही करू नका, तर तिथून बाजूने तुम्ही असे चालत गेलात त्या झाडाकडे का, जवळजवळ 30-30 फूट खोल अशी गुहा आहे आतमध्ये. अशा प्रकारच्या रायगडवर एकंदर 6 गुहा आहेत एवढ्या आपल्याला बघता येतील आपण, म्हणजे भुयार. आता ही भुयारांचा अभ्यास हे काही निसर्गाने तयार केलेली असतात, काही प्राण्याने तयार केली, काही मनुष्याने तयार केलेली. आता दुर्दैवाने हे पावसाळ्यामुळे एक जे हे आहे भुयार ते आपल्याला सोडावं लागतं, कारण रिस्की आहे, 10 फूट हे पलीकडे ड्रॉप आहे ना, तर मी तिकडनं तुम्हाला नेणार होतो, परंतु जरा 10 फूट असं जर खाली बघितलं तर चक्कर येण्याची वगैरे, पुढे मागे मी ते कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. तो जुना मार्ग आहे आणि तिथे सातवाहनकालीन याचा त्या गुंफा आहेत. तिथे मोठा एक पहिला हे आहे असा हॉलसारखा, नंतर पाण्याचं एक टाक आहे आणि रेसिडेन्शियल आहे, अशा प्रकारच्या त्या गुहा आहेत तिथे. तर इथे हे आता सांगितलं ते माझ्या मागच्या बाजूला दक्षिणोत्तर जो आहे तो सह्याद्री आहे, तिथून 16 घाट आहेत. पहिली जी खिंड आहे तिकडे आहे,
लिंगाणा नावाचा किल्ला त्याच्या पाठीमागे आहे, ती सिंगापूरची नाही सिंहपूरची ना, तिथे कधीतरी सिंह नावाचा राजा किंवा कोणीतरी होता, हे बिफोर क्राईस्ट अजून कोणी शोधलेलं नाही, खूप घराणी आहे. तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला मी दाखवेन. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कागदपत्र बोलत नाही तेव्हा शिलालेख बोलतात, ताम्रपट. आणि यू हॅव टू थिंक, तुम्हाला हा अभ्यास केला पाहिजे. एकटा मीच काही करून उपयोग नाही, कारण माझ्या ऐन तारुण्यात मी खूप इतिहासकारांना भेटलो, त्यांना सांगितलं पण कोणाला त्याचं काही नव्हतं. या घडावरनं मला बऱ्याच लोकांनी हकलावून दिलं, तुम्ही इथे काय बोलायचं नाही, तुम्ही हे मला ते माहीत आहे, मी अपमान खूप शोधलेत, पण मला त्याचा काही प्रश्न नाही आहे. तर आता आपण इथून बघत बघत जाणार आहोत. फक्त हे ढगाळ वातावरण जर नसतं तर तुम्हाला इथे एक लिंगाणा नावाचा किल्ला, आपला लिंगाणा नाही शिवपिंडीच्या आकाराचा एक पटकन, आता वयोमानानुसार ते नाव लक्षात येत नाही पण सांगतो तुम्हाला, तर शिवपिंडीच्या आकाराची चौकी आहे, ती जंजिऱ्यावर लक्ष ठेवू नये तिथपर्यंत. तिथे तो म्हणजे किल्ल्यासारखा त्याला हे भुयार वगैरे आहेत, पुढे मागे या कोकणदिवा म्हणून, म्हणजे तिथनं सिग्नलिंग करून इथे सांगितलं जायचं हे सांगतो. आणि ती काळ नदी आहे याचा कधी ह्याला विळखा घालते. आता इथून आपण त्या ह्याला ह्या रस्त्याला टच करून आपण डावीकडे वळू आणि तिथे काही घडलेल्या घटना मी तुम्हाला सांगतो, आणि मग तिथून नंतर परत याच रस्त्याने आपण वर जाऊ, कारण तिथनं जाणं रिस्की आहे उगाच, कारण चांगलं काही झालं तर मीडिया उचलत नाही, पण काहीही जर झालं असेल तर ते ट्रेक क्षितिजला ब्लेम येईल, आणि ते मला नको आहे. फक्त मी ती वाट तुम्हाला दाखवणार आहे. रायगड हा समुद्र सपाटीपासून 2800 फूट उंच आहे. त्याच्यापैकी पाचाड जे आहे, जिथपर्यंत आपण आत्ता हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केला, ते 500 फुटावर आलो. आता साधारण आपण आणखी 300 फूट चढलो आहे. हा समोर जो दिसतोय ढगात लपला तो टकमक काढा तो 2000 फूट आहे. आणि पुढे रायगडची उंची पाचाडपासनं ही 2300 आहे. रायगड हा तसा अवघड आहे, जिंकायलाही कठीण होता, आणि तसा तो कोणी कधीही जिंकलेला नाही आहे. औरंगजेबानेसुद्धा तो कॉम्प्रोमाइज करूनच घेतला आहे. ब्रिटिशांनीसुद्धा थोडंफार हे केलं, लढाई केली, परंतु नंतर कॉम्प्रोमाइजच करूनच घेतला आहे. आणि रायगडला जो इतिहास आहे तो इसवी सनाच्या साधारण 13-14व्या शतकापासनं, म्हणजे यादव भगवान श्रीकृष्णाचे वंशज देवगिरीचे जे महाराष्ट्रात आले तेव्हापासनाचा रायगड किल्ल्याचा इतिहास आणि त्याच्याही आधीचे काही अवशेष मिळतात. खरं मला तिकडनं तुम्हाला न्यायचं होतं, पण हे ढगाळ वातावरण आणि थोडंसा स्लिपरी त्यामुळे नाही. हे जे मागचं जंगल दिसतं आहे त्या जंगलातनं एक पाऊल वाट आहे, ती तुम्हाला त्या तिकडे ती अशा 3 गुहा आहेत. एक मोठा हॉल कसा आहे, पिलर्स लावलेले आहेत, आतमध्ये पाण्याचं टाकं आहे आणि एक राहण्यासाठी आहे. ह्या गुहा 7 वाहनकालीन आहेत. खाली तिकडे पाचाडच्या पलीकडे म्हणजे खालच्या बाजूला जिथनं आपण आलो तिथनं एक नदी आहे, आपल्याला जाताना ती दिसेल याचा. ती जी नदी आहे ती गांधारी नदी, तर तिची कथा तुम्हाला त्या पुस्तकात ऐकायला मिळेल. आणि त्या नदीच्या काठावरनं त्यावेळेला घाटमाथ्यावर निरनिराळ्या ठिकाणी वाहतूक चालायची,
हे सुळके आता इथले ढगात गेलेत हे ते कावल्या बावल्याची खिंड म्हणून आहे. जसं बाजी प्रभूने ती खिंड रोखली तसं 10 लोकांनी इथे औरंगजेबाच्या 1500 सैन्याला रोखलेलं आहे. हे जे आहे ही मदार चौकी, मदार म्हणजे मधला भाग, अर्धा किल्ला चढून आलो का जो मधला भाग लागतो तिथे, इथे हे देवीचं देऊळ होतं. त्या मूर्ती आता वरती आहेत, ती सोमदाई आणि झोलाई म्हणजे लोकल देवता आहेत त्या वरती आहेत. आणि मग हे रिकामं राहिलं, समोर मोठी अन्नधान्याची दोन कोठारं त्यांच्या भिंती दिसत आहेत. आणि इथे त्यावेळेला काही तोफा होत्या तर आपल्यासारखे काही स्टाऊट लोक येतात आणि मग एकमेकांना पैज मारून त्यांनी काही त्या खाली ढकलून दिलेले आहेत. आता ती एकच तोफ राहिली आहे. त्या पुढे मागे जर कधी तुमचा छोटा ग्रुप आला, पण साधारण उन्हाळ्याच्या दरम्यान, तर या धाडीतनं तुम्ही पाऊल वाट दिसेल तुम्हाला आणि अप्रतिम त्या गुहा बघा. एकही पायरी तुम्हाला वर दिसणार नाही आणि एकदम तुम्ही दरवाजात जाणार आहात. आता वर दरवाजाच्या तिकडे मी तुम्हाला दाखवेन, मग दरवाजाच्या वरच्या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात. आत्ता ज्या चढाव्या लागल्या त्या नाही. हा जो रस्ता आहे हा त्यावेळेच्या रायगड स्मारक मंडळाने आणि ही मूळ वाट आहे, परंतु काळाच्या ओघात आता ती क्लोज अशी होत गेली आहे. आणि मुंबईची कोणीही संस्था अशा प्रकारे काही प्रोजेक्ट हातात घेत नाही का बाबा आपण हे वाट रुंद करूया. आणि मधला जो एक 10 फुटाचा पॅच आहे तो कड्याला असा जरा बिलगून जावा लागतं. मागे जर बघितलं तर कदाचित भोवळ येण्याचा, कारण खाली जवळजवळ 1500-2000 फूट खाली ड्रॉप आहे त्याचा. तर आता आपण काही ती रिस्क नको घेऊया, पण तुम्ही मुद्दाम तो बघा, त्या गुहाही बघा. याचा असे काही अवशेष तुम्हाला शोधायचे असतात. आणि या ठिकाणी बराच वाद झालेला आहे. तर जर तुम्ही मुंबईला माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला सांगेन, जवळजवळ 2 वर्ष एका विशिष्ट समाजाने मला इथे ठार मारण्याचा बेत केला होता, कारण त्यांनी या ठिकाणी मशीद बांधायचं ठरवलं होतं. आणि मग शेवटी ते थांबलं आहे. आणि जवळजवळ 2 वर्ष मला रायगडवर बंदी होती. किंबहुना आता वरतीसुद्धा काही जर त्यांचे गव्हर्नमेंटचे लोक असले तर ते कंप्लेंट करतात का बा असा असा माणूस इथे आला होता. कारण आणि म्हणजे त्यांना असं वाटतं मी लोकांची माथी भडकवतो आहे. मला एकच म्हणायचं आहे, मी प्रामाणिकपणाने सांगतो, कारण शिवकाळाचा माझा अभ्यास आहे. याचा शिवकाळात गडावर कुठेही मशीद नव्हती किंवा काही मेमोरियल स्टोन वगैरे काही मला कागदपत्रात मिळाले नाही आहे. तर त्यांनी याला पांढरा रंग फासून इथे नमाज पडायला वगैरे सुरुवात केली होती आणि तिथे त्यांनी भिंत घातली होती. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो का, ज्या वेळेला बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी गड किल्ल्यां 25 किल्ल्यांवर अशा प्रकारचे दर्गे आणि मशिदी या लोकांनी बांधलेले आहेत. माझं दुसरं काही नाही आहे, पण जर त्यांनी बांधली असती तर आपल्याला तिकडनं जाताना जय हर हर महादेव वगैरे करायला त्यांनी दिलं नसतं. त्यांच्या खाली त्यांची प्रचंड वस्ती आहे, ती मशीद त्यांनी मग खाली बांधली. तर बी केअरफुल, तुम्ही तुमची दैवतं जर नाही सांभाळीत याचा तर ती कन्वर्ट होणारच. आणि महाराष्ट्रातल्या अशा 25 किल्ल्यांची यादी मी तुम्हाला देईन, कारण माझ्या लहानपणापासून फिरतो आहे. त्यांनी अशा पांढऱ्या दगडाला रंग फासला आहे आणि त्याच्यावर त्यांनी हे निना समाजाचे असे लोक आहेत. मी काही तुमच्या भावना भडकवत नाही आहे, पण हे करायला हवं आहे. निदान कमीत कमी आपली जी अस्मितेची प्रतीक आहेत, आता वरती तसं काही नाही आहे. याचा यज्ञी ज्ञानी देऊनी निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परितयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडती. इथे एक मोठी लढाई झालेली आहे. इथे त्या दरवाज्यातना खाली येऊन ती त्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. इथून आता आपण दरवाजात बसायचं आहे. दरवाज्याची बरीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि सावकाश यायचं आहे. पायऱ्या खूप आहेत, खूप थकायलाही होणार आहे तुम्हाला. खांब रोवलेला असायचा, त्याला रणखांब म्हणतात. आता म्हणजे ज्यावेळी बॅटल फील्ड असेल आणि हे सैन्य आक्रमक सैन्य त्यांनी ते रणखांब ओलांडला तर मग हे हरले, हे पळून जायचे. अशा प्रकारे काही वेळा कसं व्हायचं, जे गनिमेकावा युद्धासारखं कॅम्पिंग असेल तर एक टोळी यायची यायची तिथपर्यंत यायची आणि दोन्ही बाजूला पळत सुटायची. ते उठले का आणि ते निघून गेले का हे मागचं सैन्य यायचं आणि ती सगळी छावणी लुटून घेऊन जायचं. कोणाची कत्तल वगैरे नाही. निशस्त्र असं नाही, महाराजांनी कत्तलखाने नाही केले, आवश्यक तेवढी बाब घेतली.
मी ऑल डिफरंट टाइप अशा जवळजवळ नाही म्हटलं तरी 150 प्रकारच्या लढा आहेत. गनिमेकावा युद्ध हे भगवान श्रीकृष्णाने महाराष्ट्राला शिकवलं, त्याच्या विशाळगडच्या पुस्तकामध्ये मी लिहिलं आहे. कारण ते महाराष्ट्रात त्या विशाळगडवर तिथे आले होते आणि मुचकुंद ऋषीकडनं त्यांनी त्या कालयवनाला मारला. हे अशा प्रकारचं आपल्या पुराणामध्ये वगैरे कथा आहे. तर तो पर्वत तिथे इसवी सन 1665 जो सुरतेवर हल्ला झाला आणि सुरतेची जी संपत्ती मिळाली त्याच्यावर महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला आणि 1670 परत सुरतेवर हल्ला केला आणि किल्ले रायगड बांधला. याचं जुनं नाव आहे रायरी. हा सिरक्यांनी बांधलेला किल्ला आहे. आता इथून आतमध्ये गेलात तर तुम्हाला दोन बुरुज आणि दरवाजा चिंडलेला दिसेल, थोडी तटबंदी दिसेल. तो शिरक्यांचा किल्ला होता. आग्र्याहून सुटून आल्यानंतर ज्या वेळेला ठरवलं आता राज्याभिषेक करायचा, एक लक्षात ठेवा तो शब्द जो आहे तो राज्याभिषेक नाही, राजाभिषेक. आपण मंदिरात जाऊन अभिषेक मूर्तीला करतो, तद्वत किल्ले रायगडावर महाराजांना अभिषेक झालाय म्हणून शब्द आहे राजाभिषेक. तर राजाभिषेक जर करायचा तर आर्थिक स्थिरता पाहिजे. त्यावेळेला अर्निंग सोर्स जे आहे ते इंडस्ट्रीत नव्हती, व्यापार आणि शेती. आता मावळ मुल्खामध्ये राजगड 42 ते 70 राजधानी होता, परंतु तिथे शेतीशिवाय काही उत्पन्नाचं साधन नव्हतं. मग राजाभिषेक करून जर सिस्टमॅटिकली सैन्य वगैरे ठेवायचं, त्यांना पेमेंट द्यायचं, तर मग पैसा कुठनं आणायचा? जर सुलत तुटली, जालना लुटली, धारणावर लुटलं, तर लोक म्हणतील हा राजा लुटारू आहे. म्हणून राजांनी ठरवलं का व्यापारात उतरायचं. सिंधुदुर्ग बांधताना ते असं म्हणाले का 84 बंदरी ऐसा जागा नाही. महाराजांचा भूगोल फार चांगला आहे. त्यांनी सुरतेवर हल्ला केला होता आणि कर्नाटकमधल्या याच्यावर हल्ला केला होता. पटकन आता नाव मला येत नाही आहे हल्ली. आणि हा मधल्या प्रदेशामध्ये 84 बंदरं आहेत हे महाराजांना माहीत होतं. आणि त्यांनी म्हटलंय 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. ऑल डिफरंट टाईप कॅप्स वापरणारे 18 पाश्चिमात्य लोक पश्चिम किनारपट्टीवर व्यापार करतात. त्यांच्यावर जर आपण कर बसवला, ती बंदरं जर आपण ताब्यात घेतली, कोकण किनारपट्टी ताब्यात घेतली आणि हे घाट ताब्यात घेतले, तर साहजिकच त्या व्यापारावरचा कर, जसं मुंबईमध्ये मुलुंडचे एक नाका, दैसाचे एक नाका, तसं ते स्थिर इन्कम राहील. आणि म्हणून त्यांनी राजधानी बदलली 1670 आणि ते कोकणात आले. आणि या किल्ल्यावर जवळजवळ 350 इमारती त्यांनी बांधल्या. त्याच्यापैकी हा एक दरवाजा, बाकीच्या इमारतींचं सांगतो सगळ्या. हा दरवाजा जो बांधला आहे ते हे दोन बुरुज जे आहेत ते जय आणि विजय त्यांची नाव आहे. कारण राजा हा विष्णूचा अंश असल्यामुळे त्याचे जे दोन द्वारपाळ आहेत तसे हे दोन बुरुज आहेत, जय आणि विजय. ही जी दोन कमळं तुम्हाला दिसत आहेत हे लक्ष्मी आणि सरस्वतीचं प्रतीक आहे. या उमऱ्याच्या आतमध्ये या राजाच्या रूपाने साक्षात लक्ष्मी आणि विद्यादेवी या वास करतायत, अशा प्रकारचं ते प्रतीक आहे. वरती जे शरब दाखवले हा एक सिंहासारखा बलवान काल्पनिक प्राणी आहे. सिंहापेक्षाही तो बलवान आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या पायाखाली हत्ती हा माजलेला असतो. तशा ज्या सल्तनती आहेत त्यावेळेच्या बहमनीच्या वगैरे तुकडे हे माजलेले होते, किंवा हे पाश्चिमात्य पोर्तुगीज वगैरे त्यांच्यावर यांनी कंट्रोल ठेवलं आहे आणि याचं हे प्रतीक आहे. अशा प्रकारचे ती प्रतीकं त्यांनी लावलेली आहेत. हा जी बांधणी आहे
हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर माझ्याबरोबर राजगडवर आलात तर तुम्हाला मी यादवांच्या बांधणीचा एक कालखंड दाखवेन, का जे हेमाडपंथी बांधणीचं आहे. तर प्रत्येक सातवाहन, राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य, शिलहार ही जी राजघराणी झाली त्या प्रत्येकाचा स्ट्रक्चर निर्णाळ आहे. पण इथे रायगडावर जे तुम्ही बघणार आहात ते एक हाताच्या बोटावर मोडण्या सोडल्या इतक्या जरी हे मॉन्युमेंट बघितले तर बाकी सगळं महाराजांचं आहे. आतली जी हे दरवाजा आणि ते दोन्ही बुरुज हे शिरक्यांनी बांधलेले आहेत. त्यावेळी त्याचं नाव रायरी होतं. महाराजांनी ही गोमुखीची बांधणी केली आहे. आपण आता चालत आलो आणि या दरवाजाला हे खिळे आहेत याला धडका द्यायचा म्हटलं तर खांद्यावर आपण लाकडाचे ओंडके आणून आपण तो आपटणार. त्यांनी स्टार्ट घ्यायला जागा ठेवलेली नाही आहे. मागे जाऊन धावत येऊ हत्ती आणायचं म्हटलं तर येणं कठीण आहे. त्याला धावायला जागा ठेवली नाही आणि तो वर या ज्या जंग्या म्हणतात इथून उकळतं तेल किंवा पेटी लाकडं वगैरे हे वरणा मारून इथे त्यांचा चेंदामेंदा केला आहे. आकाशाचा फक्त एक तुकडा दिसतोय. म्हणजे अशा प्रकारच्या या राजधानीची आणि याला महादरवाजा हे नाव आहे. आतमध्ये दोन्ही बाजूला छोटे खोले आहेत. आता तिथे बंकी पहारेकरी बसायचे. उजव्या बाजूला एक ऑफिस दिसेल, तिथे दौलत बंकी पहारेकऱ्यांचा मुख्य, म्हणजे कोण आलं कोण गेलं ते सगळं चेक व्हायचं. असा छोटा दरवाजा उघडा असायचा. पालखी असली तरच मोठा दरवाजा उघडा. हिरकणीचं जे अडवलं गेलं ते या दरवाजाचंच अडवलं गेलं. कंटी संध्याकाळ झाली का गडावर तोफ व्हायची आणि दरवाजे बंद व्हायचे आणि सकाळी तोफ व्हायची आणि फक्त हा दरवाजा तेवढा उघडा व्हायचा, बाकीचा नाही. आणि वरती पहारेकरी असायचे, त्यांच्या बंदुकांना किंवा इतरही काही औषध फेकायला वगैरे त्यांनी हे ठेवलेलं आहे. आणि ही तटबंदी फक्त या बाजूने तिहेरी तटबंदी आहे. आता त्यातली एक तटबंदी तुम्हाला दिसते, वरती दुसरी आहे, काळाच्या ओघात पडली आहे, वरती तिसरी आहे. असे तीन तटबंदी फक्त या बाजूने, पश्चिमेच्या बाजूने. आता ही जी आपण वर गेल्यानंतर समोरची बाजू आहे तिथे पूर्व दिशा आहे ती. तिथे तुम्हाला पहिली राजधानी राजगड दिसेल, तिथला तोरणा दिसेल, लिंगाणा दिसेल. ही पश्चिम बाजू आहे. या बाजूला तुम्हाला कोकण दिवा वगैरे, घाटमाथ्यावर जर बघितलं तर तुम्हाला सगळं दक्षिणोत्तर सह्याद्री वगैरे दिसते. गडावरनं काही जर तुमची दृष्टी किंवा दुर्बीण वगैरे असेल तर काही किल्ले मोजके दिसतात इथनं. फक्त पुढच्या वेळेला तुम्ही एक होकायंत्र घेऊन यायचं आणि त्या होकायंत्राच्या याच्यातून, कारण महाराजांचं वास्तुशास्त्र फार अभ्यासक होतं, ते मी तुम्हाला आता वर सांगणार आहे. त्यांनी जे आपलं घर बांधलं आहे तसं तुम्हाला बांधायचं आहे. तर हे जे गड बांधलेले आहेत हे अशा प्रकारचे, हे जे दगड आहेत हे शिवकाळातलेच आहेत. ह्या पायऱ्या ज्या काही वरच्या दिसल्या झिजलेल्या आहेत त्या शिवकाळातल्या आहेत. हे जे दगड आहेत ते लॉक सिस्टीम कशी केली अडकून बघा ते. फक्त मधलं जे कॉन्क्रीट सिमेंट वगैरे ते काळाच्या ओघात काही लोकांनी भरलं असेल, पण ते आजही शिवकाळातलं त्यावेळेचा चुना ओघळताना दिसतोय तुम्हाला. फक्त काय हे जे अजून कधी याला तसं रिनोव्हेशन वगैरे काही झालेलं नाही, वरच्या बाजूने झालेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर याला तीन रस्ते आहेत लक्षात ठेवा. एक जो पालखीचा रस्ता आहे तो तुम्हाला दाखवणार आहे का तो डायरेक्ट राजवाड्याकडे जातो. एक बहुजन समाजाचा जो आहे तो उजवीकडे, याला निष्णीची वाट म्हणतात, तो बाजारपेठेच्या बाहेर जातो. आणि एक आपण ज्या वाट्याने वर जाणार आहोत असे तीन रस्ते आतमध्ये होते. अशा प्रकारचं याचं बांधकाम आहे आणि या ठिकाणी बराच इतिहास वगैरे घडलेला आहे. तो तुमच्या हातात जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये या दरवाज्यात काय काय घडलं, त्या नाणे दरवाज्यात काय काय घडलं, या तटबंदीवर हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता परत पायऱ्या बऱ्याच आहेत, तिथून आपण वर जायचं आहे आणि मग बॅगा ठेवण्याची व्यवस्था आणि मग तिथून आपण गड बघायला सुरुवात करणार. तर आता वाटेत मी सांगण्यासारखं खूप आहे दाखवण्यासारखं, पण तेवढा वेळ नाही, वातावरण ढगा आणि आपल्याला बाकीचा किल्लाही बघायचा आहे. तर आता जसं जमेल जी शेवटची बॅच आहे ती शेवटीच राहा, कारण खूप पायऱ्या जातात आणि खूप दमणार आहेत लोक. फक्त सांगितलं ते तीन मार्ग लक्षात घ्या. वाटेत डावीकडे काही तुम्हाला ओतीव तोफा दिसतील त्या तुम्ही बघा, बाकी बघण्याचं वगैरे नाही, फोटो बिटो काढा. चल
तर असं थोडंसं व्हॅलीसारखं आहे आणि तिथून तुम्हाला असं दगडात खोदलेली वाट आहे याचा तिला निष्णीची वाट म्हणतात. निष्णी म्हणजे चढण्याची. ती तुम्हाला ह्या प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर हे हा सगळा जो आपण आत्ता फिरणार होतो व्ही आय पी एरिया आहे आणि त्याच्या पलीकडे मग सामान्य लोक ते तुम्हाला त्या मंदिरात सांगणार आहे. जी पालखी यायची ती या वाटेने जायची काळाच्या ओघात. पुढे मागे कधी आलात तर तुम्हाला आजही ती वाट दिसेल आणि ती तुम्हाला याच्यापर्यंत घेऊन जाईल वरती पालखी दरवाजापर्यंत वरती. जय अंबे जगदंबे. जय अंबे जगदंबे. जय अंबे जगदंबे. जय अंबे जगदंबे. जय तुळजामाई. जय तुळजामाई. शरणागत भक्तावर. शरणागत भक्तावर. करुणा कर आई. करुणा कर आई. जय अंबे जगदंबे. जय अंबे जगदंबे. दुमदुमवी गीत तुझे. दुमदुमवी गीत तुझे. दख्खनचा वारा. दख्खनचा वारा. हट्टी मरहट्ट्याच्या. हट्टी मरहट्ट्याच्या. हृदयी गाभारा. हृदयी गाभारा. गोदा कृष्णा गाती. गोदा कृष्णा गाती. गंधाकित गाथा. गंधाकित गाथा. मंगल मंदिर सुंदर. मंगल मंदिर सुंदर. सह्याद्री माथा. सह्याद्री माथा. जय अंबे जगदंबे. 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 जरा इकडे करा तुम. ही एक आरती आहे आणि ट्रेक क्षितिजचा कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह माझ्या घरी यायची. चार कडव्यांची ती आरती आहे आणि गेले जवळजवळ 40-41 वर्ष गडांवर मी लोकांकडनं ती संपूर्ण आरती म्हणून घेतो चार कडव्यांची. आपल्याकडे आता पावसाळा आहे आणि आपल्याला गड बघायचा आहे. एकच कडवं म्हटलं आहे आणि तेव्हापासून माझ्याबरोबर फिरणारा ठीक आहे ही माझी श्रद्धा आहे. तर तुम्हालाही मी अशी नम्र विनंती करेन का तुम्ही ही आरती ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी फारच अगदी चांगली आहे आणि वीररसात्मक आहे. त्याचा जसं आत्ता म्हटलं धुमधुमवी गीत तुझे दख्खनचा वारा हट्टी मरहट्ट्याच्या हृदयी गावारा गोदा कृष्णा गाती गंधा गीताती. चारही कडवी फार चांगली आहे. बरं साधारण त्यावेळेचा जो काळ आहे तो यादवांचा काळ आहे आणि 12-13 व्या शतकामध्ये या भूभागावर त्यावेळेला शिलाहारांचं आधिपत्य होतं. ठाणं हे उत्तर कोकण
त्याच्यानंतर कोल्हापूर आणि खारेपाट. शिराहार हे जैन संप्रदायाचे आहेत, दिगंबर जैन. माफ करा, तुमच्यासमोर जो बोलतोय तो उभा आयुष्य ह्या अशा प्रकारच्या सूक्ष्म अभ्यासामध्ये घालवलं. ह्या जैनांच्या गुहा ज्यावेळेला मी गुहांचा अभ्यास करायला घेतला त्यावेळेला दिगंबर जैनाच्या जे नेकेड असतात त्यांचे गुरु, तर त्या मला काही गडांवर अगदी प्रबळ गडावरच्या बाजूलाच तशा प्रकारची गुहा आहे. आणि तुम्हालाही जर गुहांचा अभ्यास करायचा असेल तर मी अजूनही मार्गदर्शन करू शकेन. पायतळीच्या दगडापासून त्या आकाशातल्या ग्रहतारांपर्यंत इतिहास, विज्ञान, भूगोल या तीन विषयांवर माझी ऑथॉरिटी आहे. फक्त पूर्णता मी देऊ शकलो नाही, कारण एकट्या माणसाला ते शक्य नव्हतं. नाण्यांवर माझी ऑथॉरिटी आहे, जलशास्त्र, वास्तुशास्त्र, मूर्तीशास्त्र, आता बोलण्यामध्ये काही निनाळी शास्त्र येतील. आणि ट्रेक क्षितिजने अशा प्रकारचं कार्यरत व्हावं, गडावर जाऊन सगळे देतात, पाहून सगळे देतात, याचा किंवा ऐकून सगळे देतात, परंतु सूक्ष्म अभ्यास, मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला जो प्राचीन इतिहास आहे तो ज्ञात कालखंड जो आहे तो चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य, शिलाहार अशी निनाळी घराणी आहेत आणि त्या घराण्यांचे अजूनही अवशेष आपल्याला सापडतात. तर हा शिलाहारांवर देवगिरीचा यादव हा भगवान श्रीकृष्णाचा वंशज. काही ब्राह्मण जे आहेत ह्या ठाणे जिल्ह्यामधले वसईकडचे ते य म्हणत नाहीत, ते ज म्हणतात, ते यमुना म्हणत नाहीत, जमुना म्हणतात, योगेश्वरी म्हणत नाहीत, जोगेश्वरी म्हणतात. याचा आलं का लक्षात? तर अशा प्रकारचे त्यांच्या पदरी असलेल्या त्या ब्राह्मणांच्या बरोबर ते महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला या सैन्याबरोबर त्यांच्या ज्या आघाडीच्या फौजा होत्या त्या शरीरातलं प्रमुख भाग म्हणजे शिर, त्यांना शिरके हे नाव मिळालं. आणि जी पिछाडीची फौज होती, म्हणजे आपण मागच्या दरवाजाला चोर दरवाजा, तर त्यांना चोर. महाराजांचा पहिला पायदळाचा जो सेनापती आहे घोडदळाचा, तो विठोजी चोर, तुकोजी चोर, हे पुरावे मी तुम्हाला देईन. पुरंदरच्या युद्धामध्ये त्या पुस्तकामध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर अशा ह्या फौजा इथे आल्या आणि कोकणामध्ये पुढे स्थिरावल्या. त्यांनी शिलाहारांचं राज्य बुडवलं, ठाणं, नंतर उत्तर कोकण वगैरे, आणि हे खारेपाटण आणि कोल्हापूर वगैरे, आणि नंतर देवगिरीचं यादव चालू झालं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पाटील हे आडनाव जे आहे, पट्ट लिख्ययती इथे पाटील हा सरनेमवर माझी ऑथॉरिटी आहे. पट्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, आपण पट्ट राणी म्हणतो, पट्टाभिषेक म्हणतो, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गावातल्या जो नोंदी ठेवतो त्याला पाटील असं म्हणतात. जर ब्राह्मण असेल तर पट्ट वर्धयते इथे पटवर्धना असून द्या. तर अशा प्रकारे हे इथे स्थिरावले. ते शिरके या ठिकाणी शिरठाण म्हणून या ठिकाणी ठेव, आणि आंबा नदीपासून ते सावित्री नदीपर्यंत त्यांचं राज्य होतं ह्या सह्याद्रीच्या बाजूला. आणि त्या बाजूला जे राज्य होतं ते मौर्यांचं होतं, पुढे जावळी जी आहे ती मौर्यांची होती. ह्या शिरक्यांनी या ठिकाणी या किल्ल्याचं पहिलं बांधकाम केलं. आणि तो खाली आल्यानंतर या बाजूला कोकणात त्याने पाठीवर आपली दैवत बांधून आणलेलं होतं, आणि ते दैवत काल परवापर्यंत या मूर्तीच्या पुढे होतं. माहीत नाही काय झालं ते, कारण मी सगळ्याला काही, पण मला आठवत आहे जुने लोकांनी जर फोटो काढले असेल हाताच्या पंजा एवढीच ती मूर्ती आहे कोणीतरी नेली अशी. आणि नंतर महाराजांचंही कुलदैवत किंवा क्षत्रियांचं कुलदैवत जे आहे ते भवानी, त्याच्यामुळे महाराजांनी ती शिरकाई ही तुळजाभवानी, आणि तिचं मंदिर इथे वरती मोठा चौथार आता आपण जाताना दिसेल त्या चौथारावर मोठं मंदिर होतं, आणि तिथे ती मूर्ती होती, तिच्यावर वीज पडल्यामुळे ती दुभंगली आहे. मागच्या बाजूला तुम्हाला एक सतीशिळा दिसेल. शिवाजी महाराजांच्या 8 राण्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यापैकी तिसरी राणी जी आहे, जिचं लग्न 1653 झालं होतं, तिला मूलबाळ नसल्यामुळे संभाजींच्या परवानगीने ती महाराजांच्या समाधीसमोर सती गेली, आणि ती सतीशिळा काळाच्या ओघात इथंच तथा पडली आणि ती इथे आणून ठेवली आहे. तिथे आता कुत्रा उभारला आहे, ती सतीशिळा. त्याच्यानंतर तिथे दोन अशा बहिणी तुम्हाला हातात हात घ्या. ते खाली जे तुम्हाला दाखवलं मदार मोर्चा, ते सोमदाई आणि झोलाई ह्या लोकल देवता. का सांगतोय? तर दैवतांचा अभ्यास केला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशा ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा. हा वेदाभ्यास शिकला हा ब्राह्मण झाला, याला नाही जमलं
याने कमरेला समशेर बांधली हा क्षत्रिय झाला, याला तेही नाही जमलं, याने हातात तराजू घेतला हा वैश्य झाला, या तिन्ही गोष्टी मला नाही जमल्या, मी शूद्र झालो, याची गुरं राखली, याची शेती केली, याची ओझी वाहिली, परंतु वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं आहे चातुर्वर्ण्यम, चार वर्ण मी निर्माण केले आहेत पण जन्म नाही, गुण आणि कर्म त्याच्या अंगचे गुण आणि तो करत असलेला. आता आपण उगाचा जातीभेद आणि अंक भेद करतोय, महाराष्ट्रामध्ये तसं काहीही नव्हतं. हे जर तुम्ही जुने जुने कागदपत्र शिलालेख ताम्रपट घराणे तुम्ही बघितले, हे नंतर वतनासाठी याच्यासाठी वगैरे ते जाऊन द्या, तर अशा प्रकारे शिर्के तो खाली उतरला आणि त्याने बघितलं का या ठिकाणी खाली त्या सातवाहनकालीन गुहा आहेत बौद्धांच्या ज्या आपण अवॉइड केल्या, तर त्या ठिकाणावरनं तो वर चढला आणि इथे त्याने आपलं ते दैवत स्थापन केलं आणि पलीकडच्या बाजूला त्याने एक पाण्याचं टाकं बांधलं. याचा आणि जुजबी वस्ती होती. पुढे कालांतराने त्याच्यावर 13व्या शतकामध्ये बहमनी सुलतान अहमद निजाम याने हल्ला केला आणि हा किल्ला त्याने जिंकला, पण इथे काही त्यांच्यापैकी कोणी राहिलं नाही, तो निघून गेला. पुढे निजामशाहीच्या अंमलामध्ये हा मुलुक त्यांच्या ताब्यात आला आणि साहजिकच हा जंजिरा त्याच्या म्हणजे सिद्धी त्याच्यानंतर हे मोरे याचा यांच्या आणि निजाम यांच्या बॉर्डरवर असलेला हा किल्ला हा आदिलशहाकडे होता आणि साधारण 31 डिसेंबर 1655 महाराज जावळीमध्ये उतरले आणि त्यांनी 1656 हा किल्ला जिंकला आणि त्याच्यानंतर हा रायरी म्हणून जो आहे तो ओळखला जात होता आणि 70 या ठिकाणी राजाभिषेक करायचं ठरलं आणि म्हणून मग याच्यावर 350 इमारती ज्या बांधल्या त्याच्यापैकी आपण त्यांचा पहिला राजवाडा बघणार आहोत. पाऊस नाही आपण जरा पटपट आणि बाकीचं जर परत मी सांगतोय बिझनेस पॉलिसी नाही आहे पण तुम्हाला जर वाचायचं असेल तर रायगडावरची जी काही माझी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचलीत का हा अख्खा रायगड तुमच्याशी बोलायला लागेल आणि हे व्रत तुम्हाला पुढे नेलं पाहिजे की घेतले व्रतन हे अमी अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचे वाण धरिले करी हे सतीचे. समजलं का? कारण महाराजांनी जे शिकवलंय त्याने घरच्या तिजोरीला तुम्ही ऐकाल आता किंवा त्या पुस्तकात बघाल महाराज किती श्रीमंत होते, पण जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा असा आहे का श्रीमंत योगी का म्हटलंय ते तुम्हाला त्या राजवाड्यात ऐकायला मिळेल. चला, कुणीतरी एक तरी आज मी या जागेवर आहे, वयाच्या 10व्या वर्षी मी हे व्रत घेतलं आणि हे जे काही व्रत आहे हे पुढे लोकांना गडावर तुम्ही लाखो लोक येत आहेत पण कोणी अभ्यास करत नाही. कारण काय आहे का गुणसुमने मी वेचेली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, आणि तुम्ही जर हा सुगंध नाही घेतला तर काळाच्या ओघात आज ना उद्या माझ्याबरोबर कदाचित ते संपूनही जाईल.